लड़ेंगे, 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 संघर्ष समिति संघर्ष समिति आमची लोक 2011 पूर्वीपासून या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत। सिडको महापालिका मिळून आमच्या गोर गरिबांना उद्धवस्त करण्याचं काम करत आहे। तर आमच्या मागण्या आहेत की आम्हाला पाणी मिळायला पाहिजे, पाणी मिळालेलं आहे, आम्हाला फक्त कर पावती पाहिजे, घरपट्टी पाहिजे। आता बिल्डिंगामध्ये बरेच बिल्डर लोकांनी रूम बनवले आहेत, मला त्यांना घरपट्टी नाही, काय नाही, असं जे तो धोकाधडीचे कामं चालू आहेत। आम्ही महानगरपालिकेच्या फायद्यासाठी काम करतो, महानगरपालिकेला कर वसूल करण्याचं आम्ही काम करतो। आणि ही महानगरपालिका सिडकोचं म्हणणं ऐकून सिडको ही व्यावसायिक संस्था आहे, दलाली करणारी सिडको आहे। सिडको बोलती की आम्ही 2011 मानत नाही, GRला मानत नाही, असं म्हणल्यावर आम्ही हे मोर्चा काढलेला आहे। आणि आमचं पुढचं नियोजन सिडकोवर पण आहे, आमचा सिडकोवर पण याच्यापेक्षा जास्त आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत आणि सिडको चले जाव म्हणणार आहोत। महानगरपालिका भिकार चोट आहे, याच्याकडे एक जागा नाही असं महानगरपालिकेचे अधिकारी बोलतात। मग आमच्या झोपडा तोडायला महानगरपालिका सिडकोबरोबर का येते? महानगरपालिकेनं सिडकोबरोबर यायला नाही पाहिजे। सिडकोला आणि आम्ही झोपडपट्टी बघून घेऊ, महानगरपालिकेनं मधी पडू नये हे सांगण्यासाठी आलेलो। आजचा मोर्चा एकदम शॉर्टकट, हां शॉर्टकट सांगा, शॉर्टकट। आजचा मोर्चा फक्त आणि फक्त कर पावती लागू हवी, टॅक्स पावती लागू आहे आणि मलनिसारण वाहिन्या टाकण्यात याव्या, कारण शहर स्वच्छ करायचं असेल, शहराचा पहिला नंबर यायचा असेल, माझ्या आया बहिणींना रेल्वेच्या कड्याला बसण्याऐवजी सन्मान संडासला बसता आलं पाहिजे, या दोन महत्त्वाच्या मागण्यासाठी आजचा मोर्चा आहे आमचा।